साडेनऊच्या सुमाराला भाजपचे नेते राजभवनावर जात आहेत. वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांचं पत्र, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंग यांच्या भेटीसाठी म्हणून राजभवनावर दाखल झालंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा हे राजभवनावर दाखल झालेले आहेत. राज्यपालांची ते भेट घेणार आहेत. अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी मेघा कोचिक यांच्याकडून. मेघा, काय अपडेट्स आहेत? याशिवाय आणखी भाजपचे कुठले नेते इथे भेटीसाठी आलेत? सुवर्णा, सध्या मंगलप्रसाद रोढा, चंद्रकांत पाटील आणि विखे पाटील सध्या राजभवनावर दाखल झालेले आहेत. आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार देखील आता थोड्या वेळात इथे दाखल होतील. भाजपचं शिष्टमंडळ सध्या राज्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर भेट घेणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबत राज्यपालांनी राष्ट्रपतींना अहवाल द्यावा अशी मागणी केली होती. आणि सध्या जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ती लक्षात घेता आता भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेईल आणि राज्यामध्ये जी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत त्यांना माहिती देतील. अर्थातच थेट राष्ट्रपती राज्यपाल लागवत त्याची मागणी ते करणार नाहीत, मात्र सध्या जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे कायदा सुव्यवस्थेबाबतची त्याबाबतची कल्पना किंवा माहिती ते राज्यपालांना देतील आणि हा जो अहवाल आहे त्यांनी राष्ट्रपतींकडे सोपवावा अशी विनंती देखील ते राज्यपालांना करण्याची शक्यता आहे. सुवर्ण, ठीक, धन्यवाद मेघा संपूर्ण माहितीसाठी. विठू माऊलीचा गजर म्हणजे नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्याला सलग चौथ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपले. संध्याकाळी 6:00 सुमाराला सटाण्याच्या दसाणे, तळवाडे, दिगर, किकवारी, केसराणे या परिसरात गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे सर्वत्र गारांचा खच साचला. शेतकऱ्यांच्या पिकांना जबर फटका बसला. उन्हाळ कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो, मिरची या पिकांसह फळबागांचं तुरणात नुकसान झाले, तर कांदा आणि आंब्यालाही मोठा फटका बसलाय. हवामान विभागानं दर्शवलेल्या अंदाजानुसार सकाळपासून गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. मार्च महिन्याच्या शेवटी पाऊस आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला तर थंडीत वाढ झाली आहे. मात्र उन्हाळ्याची सुरुवात होत असताना अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांना छत्र आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावं लागलं. एकतीस मार्च पूर्वी व्यवसाय कर भरा असं आवाहन राज्याच्या व्यवसाय कर विभागानं केलंय. राज्यातील सर्व व्यवसाय करदात्यांना हे आवाहन केलं आहे. पुढील 7 ते 8 दिवसात कर देयक भरण्याची सूचना करण्यात आली आहे. बातमी बिहारमधून. बिहारच्या विधानसभेत मंगळवारी विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरून आमदारांमध्ये हाणामारी झाली आहे. आमदारांनी एकमेकांना चक्क धक्काबुक्की केली तर विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांना खोलीत बंद केलं. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना या लोकप्रतिनिधींवर लाठीचार्ज करावा लागला आणि त्यांना सभागृहाबाहेर काढावं लागलं. या हाणामारीत राष्ट्रीय जनता दलाचे आमदार जखमी झाले. भंडाऱ्याची उधळण म्हणजे